सनी पाटील कुठे असेल तर कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचे. सौरभ आपण यायचे. निनाद आपला एक अतिरिक्त खेळाडू इथे पाठवायचे. निनाद धन्यवाद. पंडित पाटील आलेले तमाम क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतोय. ग्रामीण अग्री प्रीमियर लीग चषक 2019 मॅच तुमच्या समोर येते. AS11 वर्सेस जय गावदेवी भक्ती स्पोर्ट नांदिवली. या दोन संघामध्ये 5 ओव्हरची मॅच असेल आणि यानंतर मॅच असेल ड्रीम 11 वर्सेस रणवीर 11. पहिली मॅच ड्रीम 11 संघाने जिंकली आहे, त्यानंतर भविष्य 11 वर्सेस यश 11 अशी मॅच बाकी आहे. तर सुजित पाटील आणि नितीन पाटील या मॅचसाठी पंच असतील. चला खेळायला आज रविवारच्या. तेजस मुटे येत आहेत पहिलं षटक घेऊन. स्ट्रायकिंगला फलंदाज विराज ठाकूर आहेत आणि नॉन स्ट्रायकिंगला फलंदाज अनिकेत. 5 षटकांचा सामना असेल. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा या मॅचसाठी आमच्या लाडक्या क्रिकेट रसिकांकडनं, आमच्या मान्यवरांकडनं. तेजस गोलंदाजी मार्गवर. इथे मात्र कार्पेटच्या माध्यमातून पहिल्याच चेंडू मिड विकेटला मात्र सुरेख क्षेत्ररक्षण तिथे झालं होतं. मात्र 2 धावा इथे मिळत आहेत. दोन धावेने खातं उघडलं होतं. ग्रामीण अग्री प्रीमियर लीग चषक 2019 U21 ग्रुप आयोजित 4th वर्ष. इथे मात्र सुरेख चेंडू होता गोलंदाज तेजस मुटेजा. ते स्तरावर आपण बघितलं स्वर्गीय शिवाईदादा शेलार स्मृती चषकमध्ये सुद्धा अप्रतिम गोलंदाजी केली होती तेजस मुटेने. अझे टीमच्या माध्यमातून खेळत असताना तोच गोलंदाज तेजस मुटे. पहिल्या चेंडूवरती 2 धावा खर्च केल्या होत्या, मात्र त्यानंतर दुसरा चेंडू इथे डॉट फेकले फलंदाज विराज ठाकूर मॅन फ्रॉम सोनारपाडा या फलंदाजाला. 9 सेकंड अनिकेत मॅन फ्रॉम खार्डी. तेजस गोलंदाजी मार्गवर. इथे मात्र कुटप्प्याचा बॉल होता, स्क्वेअर लेग क्षेत्र निवडलंय. क्षेत्ररक्षक खूप वेगाने आलेत, प्रयत्न खूप चांगले केले. मात्र चेंडू सीमा पार जाईल 4 धावांसाठी.
तर चौकार आणि धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे फलंदाजी करणाऱ्या. इथे मात्र चेंडू हवेत आहे. मिडऑफला क्षेत्ररक्षक रोहित पाटील झेल खाली आणि विराज ठाकूरची खेळी समाप्त. हा लागणारा पहिला धक्का टीम एएस 11 या संघाला. उगवली चांदणी जणू ही उन्हात, डिओनच्या माध्यमातून ग्लोव्हचा वापर. त्यानंतर आपल्या व्यासपीठावर आपण बघतो जितू शेलार जे नेहमी ग्लोव्हचा वापर करतात. साई शेलार असतील, तुषार पाटील असतील, सचिन भोईर असतील उंबार्लीचे, असे अनेक खेळाडू, बरेचसे खेळाडू आहेत ग्रामीणमध्ये जे हाताला भरपूर घाम येतो त्यामुळे ग्लोव्हचा वापर करतात. मात्र इथे मात्र चेंडूची गती थोडीशी कमी केली आणि त्यामुळे फलंदाजाला बाद व्हावं लागते. ते म्हणजे विराज ठाकूर, ज्याने पहिल्या मॅचमध्ये सुरेख फलंदाजी केली होती, त्या विराज ठाकूरला मात्र तंबूच्या आसऱ्याला परतावं लागतंय. इथे मात्र अक्षय आले होते, एकदा पूर्ण होते. ऋषभ येत आहेत. ऋषभ थोडेस चाचपळले. अक्षय दोन धावा, धावसंख्या दोनने पुढे सरकते. धापलका धावा लागल्या त्या आठ, त्याच्या स्फुटेने पाच चेंडू फेकले, आठ धावा खर्च केले. मात्र एक महत्वाचा विकेट त्याने संपादन केलं, विराज ठाकूरला बाद केलं. पाच ओव्हरची मॅच आहे. इथे मात्र चेंडू खेळून काढतोय. शॉर्ट फाईन लेगला, क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव मिळेल आणि पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटका अखेर धावा झाल्यात त्या. नऊ धावा प्रथम फलंदाजी करत असताना एस 11 घेसर संघाच्या डीजे. तर मनोहर पाटील कोळेगाव यांचं इथे आगमन झालं. दादांना विनंती की यायचं आमच्या व्यासपीठावरती. आपलं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. क्रिकेटला ज्यांचा नेहमीच सपोर्ट राहिला आहे ते कोळेगावचे मनोहर पाटील यांचं इथे आगमन झालं. दादांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, त्याच्या स्मुट्याने धावा खर्च केल्या नऊ. दुसरं षटक घेऊन ते गोलंदाज रोहित पाटील मॅन फ्रॉम काटई. जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटई या टीमचा खेळाडू आपण दोन खेळाडू बघतोय. अक्षय पाटील आहेत. आता पहिल्या मॅचमध्ये अक्षय पाटील या गोलंदाजाचा वापर करायला हवा होता. कुंदनसारखा फिरकी गोलंदाज त्यांच्याकडे होता. मात्र जयच्या हातामध्ये चेंडू दिला, मॅच कुठेतरी गमवावी लागली. इथे मात्र ऑप्शनच्या भरपूर बाहेर आले होते. इथे मात्र डॉट चेंडूची समाप्ती होते. तर मनोहर पाटील साहेबांचं आगमन होते, त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. रोहित पाटील गोलंदाजी मार्कवर पहिला चेंडू त्याने डॉट फेकल्या. फलंदाज अनिकेतला इथे मात्र बीट केलं जात आहे. पाच ओव्हरची मॅच आहे आणि आय पी एलमध्ये सर्व सामने तुम्हाला पाच षटकांचे बघायला मिळतील. सुरेख वेगवान चेंडू, अनिकेतला दुसऱ्यांदा बीट केला जात आहे. कारण की एक्झॅक्टली अनिकेत काय करतायत, जागेवरनं खेळतायत, फुटबॉलचा वापर नाही आहे, त्यामुळे चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाही. आणि हेच पाहिलं गोलंदाज रोहित पाटीलने, त्यामुळे चेंडू ते ऑफस्टम्पच्या बाहेर पिचिंग करतायत. आणि हेच पंचांनी पाहिलं, चेंडू एक्झॅक्टली कुठे लँड होतोय. आत्ता मात्र हातावरती नियंत्रण नाही आहे, लेग स्टम्पच्या भरपूर बाहेर होता, त्यामुळे चेंडू हा स्वेअर घोषित केलाय. धावसंख्या 10. माऊली इलेव्हन संघाला मागच्या मॅचमध्ये आपण बघतोय पराभूत केलं. राहुलबाई पाटील अर्थात हरेश पाटील यांचा संघ आपण बघतोय. ब्राह्मण करवले या संघाचे पुरस्कर्ते जागृती इलेव्हन या टीमने सुरेख विजय संपादन केला. इथे मात्र बॅकवर्ड पॉईंटच्या डोक्यावर ना आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू थांबणार नाहीये, चेंडू सीमा पार लॅन होईल, चौकार. धावसंख्या 14 प्रथम फलंदाजी करत असताना एएस 11 घेसर संघाची. इथे मात्र ऑफस्टम्पच्या थोडासा बाहेर, हातावरती नियंत्रण नाही आहे. पंचांनी चेंडू स्क्वेअर घोषित केला आहे. पंचांच्या भूमिकेत आपण बघतोय घारीवलीचे सुजित पाटील आहेत आणि स्क्वेअर लेगचे पंच संदपचे नितीन पाटील आहेत. धावसंख्या 15 रोहित गोलंदाजी मार्कवर.
इथे मात्र पुढे सरकले होते दानसिंग डाऊन द विकेट, मात्र चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क झाला नाही आणि इथे मात्र डॉट चेंडूची समाप्ती होते. जागृती इलेव्हन संघ दोन सामने खेळले, एक मॅच जिंकले, एक मॅच ते पराभूत झालेत. माऊली इलेव्हन संघ दोन मॅच खेळा, एक मॅच जिंकले, एक मॅच ते पराभूत झालेत. एस इलेव्हन संघ एक मॅच जिंकले आणि दुसरी मॅच इथे खेळतोय. तर क्षेत्ररक्षण करणारा संघ आपण बघतोय, जय गावदेवी भक्ती स्फोट दुसरा सामना खेळतोय, पहिला सामना ते पराभूत झालेत. आणि इथे मात्र जय गावदेवी भक्ती स्फोट नांदिवली या संघाने ही मॅच जिंकली, तर नक्कीच थोडीशी चुरस निर्माण होऊ शकते या ए आणि बी पोलमध्ये. पडलंय न मला पंधरा धावा, धावांची गती थोडीशी रोहितने थांबवली. मागच्या मॅचमध्ये सुद्धा रोहितने चांगली गोलंदाजी केली, मात्र निवड त्यांनी कुठेतरी शेवटच्या षटकात थोडीशी चुकीची केली, त्यामुळे विकास स्ट्राईक एंडला आलेत नवीन फलंदाज मॅन फ्रॉम देसाई. इथे मात्र पहिला चेंडू विकास पाटीलसाठी होता. आकाश पाटील यांचे बंधुराज विकास पाटील. दोन षटकाचा खेळ संपल्याने 8.00 सरासरीने प्रथम फलंदाजी करा असा ए एस इलेव्हन घेसर संघाची धावसंख्या आली ती 16 धावा. तर दोन षटकांचा खेळ संपलाय, 16 धावा झाल्यात. तिसरं षटक घेऊन येते गोलंदाज ऋषभ शेलार. तर ऋषभ येत आहेत संघनायक. जय गावदेवी भक्ती स्फोट नांदिवली संघ संघनायक गोलंदाजी मार्कवर तिसरं षटक घेऊन येतात. 5 ओव्हरची मॅच आहे. मिड ऑफला रोहित पाटीलला आपण बघतोय, स्ट्राईक एंड फलंदाज विकास. इथे मात्र चेंडू बराच वेळ हवे, ते क्षेत्ररक्षक भरपूर डीपमध्ये आहेत. दोन धावा इथे सहज पूर्ण होतील. दोन्ही धावसंख्या पुढे सरकते, धावपलका धावा लागल्यात त्या. 18 धावा जी टी सीच्या माध्यमातून स्पर्धा कव्हर केली जाते. डी जे हंस काटेही आपण बघतोय, चंद्रकांत फुटाणे आणि विजय मोकाशी वडवली आमच्यासोबत आहेत. ऑपरेटरच्या भूमिकेत आपण बघतोय मानण्याचे तेजस भोईर आहेत, प्रथमेश गायकर आहेत, वाकलनचे अतुल पाटील खंबारपड्याचे आहेत, सूरज जाधव आहेत आणि यश ठाकूर आमच्यासोबत आहेत. संदेश गोलंदाजी मार्कवर. इथे मात्र कट करण्याचा प्रयत्न होता, विकास मात्र जागेवरनं खेळत आहेत, त्यामुळे चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाही आहे. आणि इथे मात्र निर्धाव चेंडूची समाप्ती होते. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होते कोळेगाव एंडकडनं. ऋषभ गोलंदाजी मार्कवर, राईट अप ओवर द विकेट. सुरेख अप्रतिम गोलंदाजी आणि फलंदाज विकासची खेळी समाप्त. हा लागणारा अजून एक धक्का टीम एस इलेव्हन घेसर संघाला. निनाद येत आहेत संघनायक. टीम एस इलेव्हन संघाचे संघनायक मैदानाच्या आतमध्ये, तर दुसऱ्या बाजूला जय गावदेवी भक्ती स्फोट संघाचे संघनायक गोलंदाजी मैदान. कॅप्टन वर्सेस कॅप्टन फाईट असेल आता मात्र मैदानाच्या आतमध्ये. 16 धावा धावपळ कधी लागले, 3 चेंडू ऋषभने फेकलेत. ऋषभ गोलंदाजी मार्कवर. सुरेख
गोलंदाजी ऋषभ शेलारच्या माध्यमातून मॅन फ्रॉम खंबालपाडा. चार चेंडूमध्ये फक्त दोन धावा ऋषभ शेलारने खर्च केल्यास 18 धावा धापल करती आहेत. इथे मात्र यष्टीरक्षक बीट, थर्ड मॅन फाईन लेग बीट होईल का? आणि थर्ड मॅन फाईन लेग बीट, चेंडू सीमापार चौकार. संख्या 22, तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू आहे. धावसंख्या 22, राईट मोर द विकेट ऋषभ शेलार. सुरेख चेंडू, बघा टप्पा किती चांगला आहे ऋषभ शेलारचा. तीन षटकांचा खेळ संपलाय आणि निनाद रसासारख्या फलंदाला इथे बीट केलंय. तीन षटकाचा खेळ संपलाय, 22 धावा धापल कधी लागलेत. पाणी घेऊन जायचं मैदानामध्ये. 12 खेळाडूला सूचना असेल की आपण पाणी घेऊन जायचे. डीजे षटकांचा खेळ संपलाय, 22 धावा झाल्यात. पुढची मॅच असेल ड्रीम इलेव्हन आणि त्यांना फाईट करेल तो रणवीर इलेव्हन. दोन्ही टीमच्या कॅप्टनने सज्ज राहा, लक्षात घ्या. पुढची मॅच असेल ड्रीम इलेव्हन वर्सेस रणवीर इलेव्हन. दोन्ही टीमच्या कॅप्टनने यायचे टॉससाठी. ड्रीम इलेव्हन आपण बघतोय, समीर पाटील या संघाचे पुरस्कर्ते वडोलीचे. आणि दुसऱ्या बाजूला आपण बघतो रणवीर इलेव्हन, अर्थातच राहुलभाई पाटील, उद्योजक अडवली, त्या संघाचे पुरस्कार देत. तर तीन षटकाचा खेळ संपलाय, 22 धावा धापल कधी आपण बघतोय. पहिल्याच मॅचमध्ये असं वाटत होतं ड्रीम इलेव्हन पराभूत होईल, मात्र मॅच जिंकता गमावली जागृती इलेव्हन. ब्राह्मण करवले या संघाने, कारण की 12-16 समीकरण होतं, म्हणजे ती चूक सुधारली त्यांनी दुसऱ्या मॅचमध्ये. पाहिजेच अपील करतायत रोहित, मात्र पंच सुजित पाटील बघतायत ती चेंडू एक्झॅक्टली कुठे लॅन होतोय. ऑफस्टंपच्या भरपूर बाहेर होता, हेच पंचांनी पाहिलं, त्यामुळे नोट आउट घोषित केला. भरपूर वेळानंतर स्ट्राईक आली आहे ती म्हणजे दुर्वेशला. डावखुऱ्याचा फलंदाज मडवी इथं मात्र चेडवा खेळून करतोय, मात्र क्षेत्रक्षेत्र डीपमध्ये आहेत. एकच धावी ते मिळेल. स्ट्राईक आता मात्र निनाद रसाळकडे येते. एक ने धावसंख्या पुढे सरकते, धावल का धावा लागल्या 23. इथे मात्र धावांसाठी आता संघर्ष करावा लागतोय AS 11 घेसर या सर टीमला. Under 21 संच आयोजक आमचे दीपेश मुंडे यांचे आगमन झाले, स्वागत आहे दीपेश. जबरदस्त स्पर्धा आपण पाहिली होती बेतोड्याच्या मैदानामध्ये, सप्रा मैदानमध्ये. एक धाव रोकू शकत नाहीये, 22 स्वरूपात सुजित पाटील यांचा इशारा येतोय. तर एबझेड बाईकची एक चावी हरवली, बघा कोणाला सापडली असेल तर कॉमेंट्री बॉक्समध्ये हरवून द्यायची.
विराज मुंडेने सुद्धा भरपूर आराम केलाय, कारण पहिली मॅच ते खेळले होते आणि आता त्यांना मॅच खेळावी लागेल रणवीर इलेव्हन या संघासोबत. या पुढची मॅच असेल लक्षात घ्या, दोन्ही टीमच्या कॅप्टनने सज्ज रहा. इथे मात्र लाईन चुकीची, लेगस्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू, पंच वाईट चिकून करतायत. एक धाव, धावसंख्या 25. रिक्षा जरा साईडला घ्यायची. ऋषभच्या मागे जी रिक्षा आहे ती साईडला घ्या. आरसी आमच्या डोळ्यावर चमकते. व्हाईट बॉल, मागे नका बघू, तुमचीच रिक्षा आहे मित्रा, साईडला घ्या जरा. तर महेंद्र म्हात्रे यांना विनंती करतो की आपल्या शुभहस्ते मनोहर पाटील कोळेगाव यांचा सन्मान करायचा आहे. धन्यवाद रिक्षावाले, घ्या इकडे पुढे सावली. अजून ते मात्र फाईन लेग बीट, आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू थांबणार नाहीये, चेंडू सीमा पार फरार, चार धावांसाठी. धावसंख्या 30, रोहित गोलंदाजी मार्कवर. इथे मात्र चेंडू घेऊन करतोय लॉंग ऑफ रिझन, डिपेश नगर रिझन मध्ये क्षेत्ररक्षक खूप वेगाने आलेत. मात्र फेक ही चुकीची झाली, ऑन द स्टंप फेक ही झाली होती, रोहितने कलेक्ट केलं नाही चेंडू. दोन धाव इथे मिळतील, धावसंख्या होती ती 32 धावा. 1-2 गो, चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू आहे. 32 धावा धापाल कधी लागल्यात. रोहित मानपाडा इनकडनं गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. सेकंडला फलंदाज, इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण. शॉट फाईन लेगला, षटक समाप्त होते. चार षटकांचा खेळ संपला आणि एस इलेव्हन घिसर संघाची धावसंख्या ती फक्त आणि फक्त चार षटकांच्या समाप्तीनंतर 32 धावा. सुरेख गोलंदाजी केली आतापर्यंत चार षटकामध्ये. जय गावदेवी, 32 स्फोट नांदिवली या संघाने. संपलाय 32 धावा धापल कधी लागलेत. नीरज माळी येत आहेत, मॅन फ्रॉम भोपर. नीरज माळी येत आहेत, शेवटचं षटक घेऊन 32 धावा झाल्या आहेत. इथे मात्र 15-20 धावा निनातला बनवाव्या लागतील, जेणेकरून फायटिंग स्कोर 50 धावा इथे उभ्या होतील. पहिला चेंडू निनाथसाठी, टायमिंग किती चांगलं आहे बघा. चेंडू सीमा पलीकडे लॅन होतोय, पहिल्या चेंडूवरती स्वागत केलं गोलंदाजचं षटकाराने. Por ti sentí amor a primera vista, libre como un canto sobre...
38 फुल टॉस. क्षेत्ररक्षक आहेत मात्र ते फक्त प्रेक्षक म्हणून. षटकार बॅक टू बॅक दोन षटकार निनाच्या बॅट मध्ये. लिंबू कापला रस गळू लाग. सनी पाटीलला आपण बघतोय आयोजक सुद्धा आहेत, चांगला डीजे ऑपरेट सुद्धा करतायत. तर बॅक टू बॅक दोन षटकार आलेत. निनाद रसाळ यासाठी जाणला जातो आणि आता मात्र चेंडू बराच वेळ हवे ते दोन नवाई ते. थोडेसे स्किट झाला रोहितचा पाय. दोन धावा धावसंख्या 46. तीन चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 46 धावा झालेत. तर आपण पाहिलं तर पंडित पाटील दोन ऑप्शन आपण बघतो या टीममध्ये, कुंदन आणि अक्षय पाटील. तर त्या गोलंदाचा वापर करत नाही हा संघ. इथं कार्पेटच्या माध्यमातून चेंडू घेऊन करतोय. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक खूप वेगाने आलेत. चेंडू उचलतील, थोडेसे चाचपळत आहेत आणि त्याचं रूपांतर दोन धावांमध्ये. अठ्ठेचाळीस धावा दोन चेंडू अजूनही शिल्लक आहेत. तर चला टॉससाठी यायचे ड्रीम इलेव्हनचे कॅप्टन आणि रनवीर इलेव्हनचे कॅप्टन. टॉससाठी या. बघा कमलेश पाटील नसेल तरी तुम्हाला टॉस करावं लागेल, लक्षात घ्या. ॲडजस्टमेंट होणार नाही. इथे मात्र चेंडू खेळ करतोय. क्षेत्ररक्षक खूप वेगाने आलेत आणि फलंदाज बाद. धावसंख्या 49. इंजर फलंदाज आहे भावेश, मॅन फ्रॉम डायगर. भावेश पाटील मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. धावा झाल्यात 49. शेवटचा चेंडू शिल्लक आहे आणि स्ट्राईक निनाद रसाळने स्वतःकडे ठेवले. फायटिंग स्कोर तर उभा केला आहे निनाद रसाळसारखा गोलंदाज टीममध्ये. तो दोन षटकं फेकू शकतो. राईट मोर द विकेट. मात्र घेऊन करतोय कार्पेटच्या माध्यमातून. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आलेत. चेसिंग कंपल्सरी तरी निनाद धावत नाही आहेत. जरी फलंदाज धावचित झाला असा आता विकेट टॉसला इथे महत्व नाही. 50 धावा इथे पूर्ण झाल्यात आणि 51 टार्गेट आहे. जय गावदेवी. 32 स्फोट नांदिवली या संघासमोर. 51 धावा कंपल्सरी चेस करावं लागतील. मात्र आपण टॉस करूया. ड्रीम इलेव्हनचे कॅप्टन या आणि रणवीर इलेव्हनचे कॅप्टन यायचे दोन्ही कॅप्टनने. ड्रीम इलेव्हनचे कॅप्टन आलेले आहेत रणवीर इलेव्हन. सरी 2 मिनिटं थांबायचे. रणवीर इलेव्हनचे कॅप्टन या. पेश मुंडे येत आहेत. चला रणवीर इलेव्हनचे कॅप्टन या. तर 51 धावांचं टार्गेट आहे. दुसऱ्या सत्रात आपण जाऊया. आमचे सहकारी समालोचक घारुरीचे एक अप्रतिम आणि दर्जेदार समालोचक पंडित पाटील यांच्याकडे डीजे.
मनोहर दादा पाटीलाने विनंती करतो की तुमच्या शुभ हस्ते ड्रीम इलेवन विपक्ष रणवीर इलेवन अशी नाणेफेक करायची आहे. धन्यवाद डीजे. तर विद्यमान सामना आपण पाहतोय तो एस इलेवन विपक्ष जय गावदेवी भक्ती स्पोर्ट्स नांदिवली असा सामना आपण पाहतोय. एका बाजूला आपण पाहतोय अक्षय पाटील घेसर यांचा संघ, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय महेंद्र म्हात्रे नांदिवली यांचा संघ. पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना एस इलेवन संघानं 50 धावा कुठल्यात आणि 5 षटकांमध्ये 51 धावांचं लक्ष ठेवलंय ते भक्ती स्पोर्ट्स जय गावदेवी भक्ती स्पोर्ट्स संघासमोर. चेसिंग कंपल्सरी असेल दोन्ही संघांनी पुन्हा एकदा लक्षात घ्या. आणि पंचांनी कोणताही चेंडू जर न घोषित केला तर त्या चेंडूवर फ्री हिट असेल, लक्षात घ्या. धन्यवाद डीजे. तर सलामीची जोडी आपण पाहतोय ती प्रथमेश आणि जय ही सलामीची जोडी आपण पाहतोय, कारण पहिला सामना या संघानं गमावलाय. मात्र इथं त्यांची प्रतिष्ठा पणाला लागते या संघाची, काही करून हा सामना जय गावदेवी भक्ती स्पोर्ट या संघाला जिंकावाच लागेल. तर पहिल्या सत्रामध्ये चांगली फलंदाजी केली एस इलेवन संघानं, 50 धावा कुठल्या आणि जय गावदेवी भक्ती स्पोर्ट्स नांदिवली संघासमोर 51 धावांचं लक्ष ठेवलंय. तर बघूया सलामीची जोडी आपण पाहतोय ती प्रथमेश आणि जय. तर बघा जास्त उशीर करू नका, ताबडतोब सामन्याला सुरुवात करायची आहे. तर ड्रीम इलेवन आणि रणवीर इलेवन संघाच्या संघनायकाने विनंती असेल या ताबडतोब नाणेफेक करून घ्या. बघा रणवीर इलेवन संघाचा संघनायक इथे उपस्थित आहे, तर ड्रीम इलेवन संघाच्या संघनायकाला विनंती असेल ताबडतोब आणि नाणेफेक करून घ्या. पॉवर प्लेचा पहिले षटक मार्गस्थ गोलंदाज आपण पाहतो निनाद, एक अतिशय चांगला गोलंदाज. निनादनं अतिशय चांगली फलंदाजी केली पहिल्या सत्रामध्ये, तो मात्र फलंदाज गोलंदाजीच्या भूमिकेत आपण पाहतोय गोलंदाज सज्ज होत आहेत. 30 चेंडू 51 धावांचं समीकरण स्ट्राईक एंडला आपण पाहतो प्रथमेश. पहिला चेंडू अतिशय चांगला चेंडू आपण
पाहतोय तो निनादच्या माध्यमातून पॉवर प्लेच्या षटकामध्ये नक्कीच गोलंदाजांवर दबाव असतो, मात्र इथं दबावाला झुगारून सुरुवात तर चांगली केली गोलंदाज निनादनं. पहिलाच चेंडू निर्धाव टाकला, धावसंख्या आपण पाहतो स्थगित, शून्य धावसंख्या. निनाद राईट आर्म राऊंड द विकेट, जोरदार अपील केली जाते, मात्र पंचांकडनं पाहिलं जातंय. पंच लेग बायच्या स्वरूपात एक धाव घोषित करतायत, तर बिनबाद एक अशी धावसंख्या आपण पाहतोय पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये. नक्कीच जबाबदारी घेऊन गोलंदाजी करतोय गोलंदाज निनाद, नक्कीच अष्टपैलू भूमिकेत नेहमीच त्यांच्या माध्यमातून आपण कामगिरी करत पाहत आलोय. तो फल गोलंदाज मात्र अतिशय चांगली गोलंदाजी करतोय, पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. राईट आर्म राऊंड द विकेट, स्वीपचा फटका आपण पाहतो जयच्या बॅटमधनं, चेंडू नक्कीच थांबणार नाहीये, चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार, जयच्या बॅटमधनं पहिला खणखणीत चौका. तशी सुरुवात आपण पाहतोय ती जय गावदेवी भक्तिस्फोट नांदिवली संघाची आपण पाहतोय. पुन्हा एकदा निनाद सज्ज होत आहेत. राईट आर्म राऊंड द विकेट, खोलो टप्पाचा चेंडू ऑन साइड, चेंडू ट्रॅव्हल होतो, क्षेत्ररक्षक सामोरे जात आहेत, मात्र एका धावेचा उदी होता. वाऱ्याच्या वेगाने एक धाव पूर्ण केली दोन्ही फलंदाजांनी, जय आणि दुसरे फलंदाज आपण पाहतोय प्रथमेश. तर सहा धावा येत आहेत धाव फलकावर, बिनबाद सहा अशी सुरुवात आपण पाहतोय. मात्र कौतुक करावं लागेल ते गोलंदाज निनादचं, कारण पॉवर प्लेच्या षटकामध्ये हा गोलंदाज करतोय, मात्र इथं चांगली कामगिरी आपण पाहतोय ती निनादच्या माध्यमातून. पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. राईट आर्म राऊंड द विकेट, मिस टायमिंग शॉट बघूया, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतात, मात्र इथं फलंदाज. सहा धावा नक्कीच क्षेत्ररक्षकांनी इशारा केलाय, असं वाटलं होतं की चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय की काय, मात्र क्षेत्ररक्षकानं खेळाडू वृत्ती दाखवून इशारा केला की सहा धावांचा इशारा केलाय क्षेत्ररक्षकानं. प्रथमेशच्या बॅटमध्ये एक मोठा फटका येतोय आणि जिथं संघर्ष करत होता हा संघ फलंदाजी करत असताना, तिथे मात्र हा षटकार नक्कीच संजीवनी देण्याचं काम करेल संघासाठी. एकूण धावा आपण पाहतो दहा फलकावर, दहा माफ करा बारा धावा. ऑनसाईडला मांडचा प्रयत्न केला होता, मात्र चेंडूने बॅटचा व्यवस्थित संपर्क होत नाही. लेगबॅकच्या स्वरूपात एक धाव येते धाव फलकावर, एकूण धावा आपण पाहतो धाव फलकावर. पॉवर प्लेचं पहिलं षटक संपतंय आणि एकूण धावा आपण पाहतो धाव फलकावर. बिनबाद 13 डीजे. आपण पाहतोय भास्कर पाटील उंबरले यांचं कमबॅक झालं या सामन्यामध्ये. पहिल्या सामन्यामध्ये ते नव्हते, मात्र इथं त्यांचं कमबॅक आपण पाहतोय दुसऱ्या सामन्यामध्ये भास्कर पाटील उंबरले. तर पहिल्या षटकाचा वाजवी खेळ इथं संपतोय आणि बिनबाद 13 अशी धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर. 51 धावांचं लक्ष घेऊन हा संघ फलंदाजी करण्यासाठी उतरला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर दमदार सुरुवात आपण पाहतोय ती जयगावदेवी भक्ती स्पोर्ट्स नांदिवली संघाची. गोलंदाज सज्ज होत आहेत सांघिक दुसरं आणि वैयक्तिक. पहिले षटक घेऊन येतो गोलंदाज आपण पाहतो निखिल, तर स्ट्रायकरला आपण पाहतो फलंदाज प्रथमेश. उलटा चेंडू नोचा इशारा केलाय पंचांनी आणि या चेंडूवर फ्री हिट असेल, लक्षात घ्या.
जे तर 18 धावा आपण पाहतो, 10 फलकावर फ्रीडचा चेंडू असेल, दोन्ही फलंदाजांनी लक्ष द्यायचं आहे. स्ट्रायकरला आपण पाहतोय प्रथमेश, तर लक्ष द्या प्रथमेश, फ्रीड असेल फक्त एकाच बाबतीत तुम्ही बाद होऊ शकता धावचीच्या स्वरूपात, अन्यथा त्या चेंडूवर तुम्ही बाद झाला तरी नाबाद असाल. निखिल ऑनसाईडला मांडण्याचा प्रयत्न, मात्र चांगली गोलंदाजी, अतिशय चांगली गोलंदाजी आपण पाहतो ते निखिलच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवर चुकी केली होती या गोलंदाजानं, एकही चेंडू न टाकताना 5 धावा खर्च केल्या होत्या, मात्र त्या पुढचा चेंडू अतिशय चांगल्या रीतीने हाताळतोय तो गोलंदाज निखिल. फ्रीडचा चेंडू अतिशय चांगल्या रीतीने हाताळला गोलंदाज निखिलनं, निर्धाव चेंडूची समाप्ती होते. धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर 18. ऑनसाईडला खेळतायत, मात्र इथं चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतो, अन्यथा नक्कीच चौकार गेला असता, मात्र इथं चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय त्या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. रोहित मात्रे नांदेलीचे आहेत, आपण पाहतोय चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय त्यांच्या माध्यमातून. नक्कीच आपल्या संघासाठी 3 धावा या क्षेत्ररक्षकांनी वाचवल्या आहेत. 19 धावा आपण पाहतो धाव फलकावर, सलामीची जोडी अजूनही शाबूत खेळपट्टीवर. जय आणि प्रथमेची सलामीची जोडी आपण पाहतोय. निखिल राटामोर विकेट, रिव्हर्सचा वापर केला फलंदाजांना, पुन्हा एकदा नोचा इशारा केलाय पांचांनी. येणार समीकरण साहेब असेल आपण पाहतोय ते 22 चेंडू आणि 27 धावांची गरज असेल. फ्रीड नक्कीच, पंच नितीन पाटील आणि सुजित पाटील यांनी इशारा केलाय फ्रीडचा चेंडू असेल. गोलंदाज जरी बदली झाला तरी मात्र फ्रीड चालू असेल, लक्षात घ्या. रिवर्सचा वापर केला पुन्हा एकदा फलंदाजानं, दुसऱ्यांदा आपण चित्र पाहतोय की मात्र नक्कीच दोन मिनटं सामना थांबवायचा आहे. बघा आयोजकांची चर्चा करा, बघा आयोजकांची चर्चा करा तुम्ही, हरकत नाही. बघा पंच आहेत, पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होत आहेत, एज लागते, मात्र इथं फलंदाज बाद होतोय, मोठा धक्का बसतोय तो जगावदी भक्ती स्पोर्ट्स नांदिवली संघाला. पहिल्या विकेटचं पतन होतोय आणि धावा आपण पाहतो धाव फलकावर 24. धावांची भागीदारी आपण पाहिली ती जय आणि प्रथमेच्या माध्यमातून, मात्र पहिल्या विकेटचं पतन होतं 24 धाव संख्येवर. नवीन फलंदाज आपण पाहतो स्ट्राईक एंडला, संघाचा आधारस्तंभ तारणार रोहित पाटील.
गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. राईट आर्म ओव्हर द विकेट. खोलवर टप्प्याचा चेंडू अतिशय देखण्या फटका आपण पाहतोय, मात्र इथं मोठा धक्का बसतोय तो रोहितच्या स्वरूपात. रोहित बॅक टू पॅव्हिलियन. डीजे धाव संख्या आपण पाहतो धाव फलकावर चांगल्या स्थितीमध्ये असताना मात्र फलंदाजी करणारा संघ थोडासा अडचणीत सापडलाय. मात्र इथं नवीन फलंदाज आपण पाहतो ऋषभ, स्वतः संघ नाही तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो सलामीचा फलंदाज प्रथमेश टायकेंडला. मात्र इथे ह्या दोन फलंदाजांना जबाबदारी घेऊन फलंदाजी करावी लागेल आपल्या संघाचा. संघासाठी हा सामना फार महत्वाचा असेल या नक्कीच माहीत असेल या दोन्ही फलंदाजांना. तशी कामगिरी दोन फलंदाज करण्याचा नक्कीच प्रयत्न करतील. स्ट्रायकेंडला प्रथमेश तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो संघ नायक ऋषभ. हॅट्रिकच्या उंबरट्यावर गोलंदाज सज्ज होत आहेत. गोलंदाज साहिल रिव्हर्सचा वापर केला, सक्सेस ठरला फलंदाज प्रथमेश. चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार, खनखणीत चौकार. बघा रोहित हेडुसन, तुमच्या गाडीची चावी सापडली आहे, येऊन घेऊन जायचं आहे. रोहित अठरा चेंडू आणि 23 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी. जे गावदेवी भक्ती स्पोर्ट्स नांदिवली संघाला इथं स्ट्रायकरला आपण पाहतो संघाचा नायक संघ नायक ऋषभ तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय सलामीचा फलंदाज प्रथमेश. गोलंदाज सज्ज होत आहेत. पुन्हा एकदा निनाद ऑनसाईडला खेळतात बघूया. क्षेत्ररक्षक नक्कीच चांगले क्षेत्ररक्षण आपण पाहतोय सीमारेषेवरनं चेंडू उचलून फेकेपर्यंत साहिलच्या माध्यमातून चांगले क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. तोपर्यंत फक्त एक धाव इथे धापलकर. धावसंख्या पोहोचते ती 25 वर, माफ करा 29 वर पोहोचते धावसंख्या. येणारे चेंडू शिल्लक असतील 17 आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती 22 धावांची. 17 चेंडू 22 धावांचं समीकरण. इथं मात्र सातत्यानं चांगली गोलंदाजी करावी लागेल या संघाला. योग्य दिशा आणि अचूक टप्प्यावर गोलंदाजी करून काही चेंडू निर्धाव टाकावे लागतील, काही चेंडूंवर गडी बाद करावे लागतील, तरच हा सामना तुम्ही चांगली कामगिरी करून जिंकू शकता. मात्र तशी कामगिरी हा संघ करेल का? मात्र इथं निनादला स्वतः जबाबदारी उचलून गोलंदाजी करावी लागेल. राईट आर्म राऊंड द विकेट. खोलट टप्प्याचा चेंडू, चांगली गोलंदाजी. दोन क्षेत्ररक्षक पुढे सरकले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय, मात्र इथं थोडीशी मिसफील्ड होते. तोपर्यंत संधी साधली दोन फलंदाजांनी प्रथमेश आणि ऋषभनं. दोन धाव येतात धाव फलकावर. एकूण धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर 32. बघा सौरभ जरा लक्ष द्या, घाई करू नका. 31 धावा आपण पाहतो धाव फलकावर. पुन्हा एकदा निनाद. राईट आर्म राऊंड द विकेट. स्ट्राइक एंडला सलामीचा फलंदाज प्रथमेश.
टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहतोय, फलंदाज पूर्णपणे बीट होतोय, मात्र इथं बॅटकटच्या स्वरूपात एक धाव इथे दहा फलकावर, धावा आपण पाहतो दहा फलकावर एकूण 32. स्टॅकेंडला आपण पाहतोय संगणक ऋषभ, तर गोलंदाज पुन्हा एकदा निनाद, खोलर टप्प्याचा चेंडू, अतिशय चांगली गोलंदाजी, सीमारेषेवर क्षेत्ररक्षक सज्ज होत आहेत, मात्र इथं बॅकिंग चांगली केली जाते. तोपर्यंत दोन धावांचा उदय होता, धावसंख्या पोहोचते ती 34 वर. 51 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करतो आहे जय गावदेवी भक्ती स्पोर्ट्स नांदिवली हा संघ. पहिल्या सत्रामध्ये 50 धावा कुठल्या होत्या त्या AS11 संघानं, आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करतो, 51 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करतोय तो जय गावदेवी भक्ती स्पोर्ट्स नांदिवली संघ. निनाद पुन्हा एकदा सज्ज होत आहे, स्टॅक एंडला आपण पाहतो फलंदाज संगणक ऋषभ, ऑफ साईडला अतिशय चांगला फटका, मात्र दोन क्षेत्ररक्षकांना बीट करून चेंडू वन बाउन्स सीमारेषेच्या बाहेर फरार, ऋषभच्या बॅट मधनं दमदार चौका. पाहतो दहा फलकावर संघनायकाची जबाबदारी अतिशय चांगल्या रीतीने पार पाडतो फलंदाज ऋषभ, मात्र इथं चांगली गोलंदाजी, शेवटचा चेंडू निर्धार टाकला गोलंदाज निनाद, षटक समाप्त होतोय, तिसरा 3 षटकांचा वाजवी खेळ इथं संपतोय, आणि धावा आपण पाहतो धाव फलकावर 2-38. ड्रीम इलेव्हन संघाचा संघनायक आणि रणवीर इलेव्हन संघाचा संघनायक यायचंय ताबडतोब. तर मी मनोहर दादा पाटील कोळगेव यांना विनंती करतोय की तुमच्या शुभ असते या दोन संघादरम्यान नाणेफेक करायची आहे, ड्रीम इलेव्हन विपक्ष रणवीर इलेव्हन. धन्यवाद डीजे. तर सामना आपण पाहतो विद्यमान सामना तो AS11 विपक्ष जय गावदेवी भक्ती स्पोर्ट नांदिवली. तर दोन संघाच्या कामगिरीचा जर विचार केला तर जय गावदेवी भक्ती स्पोर्ट चांगल्या स्थितीमध्ये आपण पाहतोय, 12 चेंडू आणि 13 धावांचं समीकरण शिल्लक असेल या संघासाठी, मात्र चौथं षटक हे AS11 संघासाठी फार महत्वाचं असेल. चौथ्या षटकामध्ये जर तुम्ही चांगली गोलंदाजी केली, कमीत कमी धावा दिल्या, तर मात्र शेवटच्या षटकामध्ये हा संघ संघर्ष करून या सामन्यामध्ये जिंकण्याचा प्रयत्न करेल, मात्र तशी कामगिरी हा गोलंदाज करेल का? तर चला जास्त उशीर करू नका, स्ट्राईक एंडला आपण पाहतोय फलंदाज सलामीचा फलंदाज प्रथमेश, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय फलंदाज ऋषभ. पहिला चेंडू आणि इथं मात्र फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद होता, संघनायक ऋषभ बॅक टू पॅव्हिलियन.
डीजे अकरा चेंडू आणि 13 धावांचं समीकरण असेल. गोलंदाज आपण पाहतोय दुर्वेश. स्ट्रायकरला आपण पाहतो सलामीचा फलंदाज प्रथमेश. दुर्वेश रिव्हर्सचा वापर केला फलंदाजानं, सक्सेसफुल ठरतोय फलंदाज, यशस्वी चौकार येतोय आणि इथं मात्र या चौकारानं नक्कीच सामना पूर्णपणे खुला करून ठेवला तो फलंदाज प्रथमेशच्या बॅटमधनं चौकार. चांगला प्रयत्न केला होता क्षेत्ररक्षकाने, मात्र झेल सुटतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि पाहता पाहता दुसरी धाव येते धाव फलकार. संवाद या दोन फलंदाजांमध्ये चांगल्या रीतीने सारला जातो खेळपट्टीवर. तोपर्यंत दोन धावांचा उद्योग धावसंख्या पोहोचते ती 44 वर. जिंकण्यासाठी फक्त 7 धावांची गरज असेल. 44 धावा आपण पाहतो धाव फलकावर. प्रथमेश आणि जय या दोन सलामीच्या फलंदाजांनी अतिशय चांगली सुरुवात करून दिली आपल्या संघाला. त्यानंतर मात्र प्रथमेशच्या माध्यमातून चांगला प्रयत्न केला जातोय. पुन्हा एकदा रिव्हर्सचा वापर, फलंदाज सक्सेसफुल ठरतोय. चेंडू वन बाउन्स इमारतीच्या बाहेर फरार, 4 धावा. धन्यवाद डीजे. धावसंख्या आपण पाहतो 48. जिंकण्यासाठी फक्त 3 धावांची गरज असेल. बारा चेंडूंमध्ये 13 धावांची गरज होती, मात्र इथं प्रथमेश सलामीचा फलंदाज अजूनही खेळपट्टीवर. प्रथमेशच्या माध्यमातून नक्की चांगली फलंदाजी आपण पाहतोय. दुर्वेश रिव्हर्सचा वापर केला पुन्हा एकदा, मात्र इथं फलंदाज पायचेच्या स्वरूपात बाद ठरवला जातोय तो पंचांच्या माध्यमातून. नक्कीच प्रथमेचं कौतुक करावं लागेल. 13 चेंडूंमध्ये तब्बल 25 धावांचं योगदान दिलं तो सलामीचा फलंदाज, मात्र तंबूत परततोय. मात्र प्रथमेशने आपल्या संघाला विजयाच्या उंबरठ्यावर आणून ठेवलंय. फक्त 3 धावांची गरज असेल, येणारे चेंडू शिल्लक असतील 7, गरज असेल ती 3 धावांची. अतिशय चांगला चेंडू, निर्धाव चेंडूची समाप्ती होते, षटक समाप्त होतोय. 14 एकूण धावा आपण पाहतो धाव फलकावर. 48 येणारे समीकरण असेल 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी फक्त 3 धावांची गरज. टीज शेवटचे 6 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी समीकरण असेल ते 6 चेंडू आणि 3 धावांची गरज. इथे मात्र सामना पूर्णपणे खुला करून ठेवला तो सलामीचा फलंदाज प्रथमेश. मात्र प्रथमेशनं फक्त 13 चेंडूचा सामना केला आणि तब्बल 25 धावांचं आपल्या संघाला योगदान दिलं. तो फलंदाज जरी बाद झालेला असला तरी मात्र इथं या संघासाठी अतिशय चांगली फलंदाजी करून त्या संघाला चांगल्या स्थितीमध्ये नेऊन ठेवण्याचं काम त्या फलंदाजांनी केलंय. 6 चेंडू 3 धावांची गरज, गोलंदाज सज्ज होत आहेत. राज तर स्ट्रायकरला आपण पाहतो फलंदाज आतिश.
सहा चेंडू तीन धावांची गरज. गोलंदाज राज सज्ज होत आहेत. पहिला चेंडू मिस्टामिंग शॉट, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येत आहेत आणि इथे मात्र पहिल्या चेंडूवर गडी बाद केलाय तो गोलंदाज राजनं. फलंदाज बाद होत आहेत. आतिश बॅक टू पॅव्हिलियन. या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण आपण पाहतोय जी टी सीच्या माध्यमातून. आमचे तेजस भोईर असतील, प्रथमेश गायकर असतील, अतुल पाटील असतील, सूरज जाधव असतील. अतिशय चांगलं काम आपण पाहतो त्यांच्या माध्यमातून, जी टी सीच्या माध्यमातून. त्या आमचे सर्व मेंबर्स आपण पाहतो ते अतिशय चांगली कामगिरी करतात. तेजस भोईर असतील, प्रथमेश गायकर असतील, अतुल पाटील असतील आणि सूरज जाधव. अतिशय चांगलं प्रक्षेपण आपण त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. तर डी जे हंस, चंद्रकांत पुटाणे काटे यांच्या माध्यमातून चांगलं संगीत आपण ऐकतोय. पहिल्या चेंडूवर चांगली सुरुवात केली गोलंदाज राजनं. पाच चेंडू तीन धावांची गरज. चला सामन्याला जास्त उशीर करून देऊ नका, पंचांना सूचना असेल. पाच चेंडू तीन धावांची गरज. गोलंदाज सज्ज होत आहेत. राज राईट ऑफ द विकेट ऑन साइडला खेळतात, मात्र फलंदाज बाद होईल का? फलंदाज बाद होतोय आणि लागोपाठचा दुसरा धक्का दिलाय. तीन धावांचा सामना, सहा चेंडूंमध्ये तीन धावांचा सामना, मात्र इथं राज प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय. इथे मात्र कौतुक करावं लागेल ते गोलंदाज राजचं, कारण सहा चेंडूंमध्ये तीन धावांची गरज असताना पहिल्या दोन चेंडूंवर दोन गडी बाद केलंय आणि आता मात्र समीकरण येऊन ठेवतंय ते चार चेंडू तीन धावांची गरज. सामना अजूनही सोडलेला नाही समोरच्या संघानं, कारण क्षेत्ररक्षण करत असताना ज्या काही चुका झाल्या त्या चुका मात्र शेवटच्या षटकामध्ये दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला जातो तो गोलंदाज राजच्या माध्यमातून. मात्र मापक लक्ष असताना गोलंदाज नक्कीच आपल्या परीने चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करतोय. सात चेंडूंमध्ये तीन धावांची गरज असताना मात्र समीकरण येऊन ठेपलंय ते चार चेंडू आणि तीन धावा. हॅट्रिकच्या उंबरठ्यावर गोलंदाज राज, बघूया या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक संपादित करेल का गोलंदाज, ते पाहावं लागेल. सामना मात्र इथं रंगवतो तो गोलंदाज राज. हॅट्रिकच्या उंबरठ्यावर गोलंदाज राज, राईट ऑफ द विकेट. अतिशय चांगली गोलंदाजी, तीन चेंडू तीन धावांची गरज. तीन धावांचा सामना शेवटच्या षटकामध्ये रंगवतो तो गोलंदाज राज. प्रथमेशनं चांगली फलंदाजी करून आपल्या संघाला विजयाच्या उंबरठ्यावर आणून ठेवण्याचं काम केलं, मात्र इथं धोकादायक ठरतोय तो गोलंदाज राज. सहा चेंडूंमध्ये तीन धावांची गरज असताना दोन चेंडूंवर दोन गडी बाद केले, तिसरा चेंडू निर्धाव टाकलाय आणि समीकरण येऊन ठेपलंय ते तीन चेंडू तीन धावांचं समीकरण. काय गोलंदाजी करतोय गोलंदाज राज, नक्कीच कौतुक करावं लागेल. तीन धावांचा डिफेन्स सहा चेंडूमध्ये हा गोलंदाज करेल का पाहावं लागेल. चांगली गोलंदाजी पुन्हा एकदा. ऑफ साईडला खेळतात, मात्र इथं चेंडू नक्कीच थांबणार नाहीये. सीमा रेषेच्या बाहेर फरार चौकार. तो जय गावदेवी भक्ती स्पोर्ट्स नांदिवली संघाचा प्रथमेश 13 चेंडूंचा सामना केला आणि तब्बल 25 धावांचं योगदान दिलं, तो ठरतोय फलंदाज मॅन ऑफ द मॅचचा मानकरी प्रथमेश. तर मी चला प्रथमेश या, प्रथमेश या. तर मी जितू शेलार खांबालपाड्याने विनंती करतोय की तुमच्या शुभ हस्ते प्रथमेशला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊन सन्मानित करायचा आहे. छोटू लक्ष दे बेटा.